आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत दिवाळीनिमित्त सर्वांनाच आवडेल असा खमंग खुसखुशीत आणि एकदम क्रिस्पी असा पोह्यांचा चिवडा. आणि विशेष म्हणजे पोहे तळून न घेता अतिशय कमी तेलात आपण हा चिवडा तयार करणार आहोत. हॅलो एव्हरीवन, मी सुजाता धूत तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल त्रियाज किचनमध्ये. चिवडा बनवण्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत 1/2 किलो म्हणजेच 250 ग्रॅम पोहे. आणि चिवड्यासाठी काही स्पेशल पोहे न घेता आपल्या सर्वांच्या घरात इझिली अवेलेबल असणारे म्हणजेच कांदे पोहे बनवण्यासाठी जे जाड पोहे आपण वापरतो तेच आपण इथे चाळून स्वच्छ करून घेतलेले आहेत. सर्वप्रथम हे पोहे आपण एका खोलगट कढईमध्ये टाकून 7 ते 8 मिनिटे लो मिडियम फ्लेमवर चांगले भाजून घेणार आहोत. चिवडा एकदम छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होण्यासाठी पोहे या पद्धतीने लो मिडियम फ्लेमवर भाजून घेणं ही फार महत्त्वाची स्टेप आहे. यानेच आपला चिवडा जास्त दिवस क्रिस्पी आणि कुरकुरीत राहतो. बाहेर जर ऊन असेल तर 2 दिवस कडक उन्हामध्ये आपण जर हे पोहे वाळवून घेतले तरी देखील ते एकदम कडक बनतात आणि आपण ही पोहे भाजून घेण्याची स्टेप स्किप करू शकतो. साधारणतः 8 मिनिटे सतत हलवत आपण हे पोहे इथे भाजून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता या पद्धतीने पोह्यांचा लगेचच चुरा होतो आहे म्हणजे ते चांगले कडक बनलेले आहेत, भाजले गेलेले आहेत. आता हे पोहे आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. आता आपण चिवड्यासाठी लागणारे इतर घटक तळून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये सर्वप्रथम आपण 4 मोठे चमचे तेल टाकून घेतलेले आहे आणि हे सर्व घटक तळून झाले की हे तेल आपण कमी करून मगच चिवड्याला फोडणी देणार आहोत. तेल इथे चांगले गरम झालेले आहे. यात आता आपण टाकून घेऊया 1 मोठी वाटी म्हणजे साधारणतः 100 ग्रॅम शेंगदाणे आणि शेंगदाणे एकदम छान लाल होईपर्यंत आपल्याला ते मिडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत. शेंगदाण्यांना एकदम छान लाल कलर आलेला आहे. आता हे शेंगदाणे आपण काढून घेऊया. यामध्येच आता आपण तळून घेणार आहोत 1/2 वाटी फुटाण्याच्या डाळ्या. या फुटाण्याच्या डाळ्या म्हणजेच दाळवं अगोदरच भाजलेली असतात त्यामुळे याला तळायला जास्त वेळ लागत नाही. तर झाऱ्याच्या मदतीने सतत हलवत हलकासा लाल कलर येईपर्यंत या डाळ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. हे तळलेले सर्व घटक आपण एकत्रच एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि याच तेलामध्ये लो फ्लेमवर आपण आता तळून घेऊया काजू आणि बदाम. प्रत्येकी 10 ते 12 काजू आणि बदाम आपण इथे घेतलेले आहेत आणि मधोमध त्याला कट करून लो फ्लेमवर आपण हे तळून घेणार आहोत. तेल इथे चांगले गरम झालेले आहे म्हणून गॅसची फ्लेम लो करूनच काजू आणि बदाम आपण चांगला गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत. आता यामध्ये आपण तळणार आहोत किसमिस. किसमिस तळायला वेळ लागत नाही, ती लगेचच फुलून येते त्यामुळे आपण ती काजू बदाम बरोबर न तळता या पद्धतीने सेपरेट तळून घेणार आहोत. सर्वात शेवटी आपण तळून घेणार आहोत खोबऱ्याचे काप. सुक्या खोबऱ्याचे या पद्धतीने पातळ असे स्लाइसेस आपण इथे करून घेतलेले आहेत आणि खोबऱ्याला चांगला गोल्डन कलर येईपर्यंत आपण तळून घेणार आहोत. या पद्धतीने खोबऱ्याला कलर आला की लगेचच आपण तो काढून घेणार आहोत कारण यापेक्षा जास्त तळल्याने खोबऱ्याची चव चिवड्यामध्ये चांगली लागत नाही. सर्व घटक तळून झाल्यानंतर कढईमधील तेल आपण इथे कमी करून फक्त 1 मोठा चमचा तेल कढईमध्ये ठेवलेले आहे आणि यात आपण टाकणार आहोत 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे आणि चिमूटभर हिंग. तेल इथे ऑलरेडी गरमच आहे तर जिरे तडतडले की यामध्ये आपण टाकून घेऊया 10 ते 15 कढीपत्त्याची पाने आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या. मिरच्या आपण तेलामध्ये चांगल्या तळून घेणार आहोत जेणेकरून चिवडा एकदम छान तिखट बनेल. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे हिरव्या मिरचीऐवजी लाल तिखटचा देखील वापर करू शकता. यामध्ये आता आपण टाकणार आहोत 1/2 चमचा हळद पावडर आणि गॅसची फ्लेम एकदम लो करून आपण ही हळद तेलामध्ये चांगली परतून घेणार आहोत जेणेकरून आपल्या चिवड्याला एकदम मस्त कलर येईल. हळद चांगली तळून झाली की यामध्ये आपण अगोदर तळून ठेवलेले सर्व घटक व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि सर्वात शेवटी यामध्ये आपण टाकणार आहोत अगोदरच भाजून ठेवलेले पोहे. चमच्याने एकदम हलक्या हाताने हलवत आपल्याला हे पोहे फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून हे सर्व घटक चांगले मिक्स होतील. गॅसची फ्लेम आपण इथे एकदम लो ठेवलेली आहे आणि एकदम हलक्या हाताने आपण हा चिवडा मिक्स करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम मस्त कलर आपला इथे चिवड्याला आलेला आहे. यामध्ये आता आपण टाकणार आहोत चवीप्रमाणे मीठ, 1 ते 1/4 चमचा पिठी साखर आणि एकदम थोडेसे म्हणजेच 1/2 चमचाला देखील कमी इतके लिंबूसत्व.
लिंबूसत्व आणि पिठीसाखर टाकल्याने एकदम मस्त आंबट गोड टेस्ट चिवड्याला येते, परंतु तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही लिंबूसत्व स्किप केले तरी चालेल. एकदम मस्त खमंग क्रिस्पी आणि कुरकुरीत असा चिवडा आपला इथे तयार झालेला आहे. गॅसची फ्लेम एकदम लो करून आपण हा चिवडा आणखी 4 ते 5 मिनिटांसाठी सतत हलवत लो फ्लेमवरच परतून घेणार आहोत. असे केल्याने हा चिवडा 1 ते 1.5 महिना असाच क्रिस्पी राहतो. चिवड्याची क्वांटिटी जास्त असेल तर खालीच एखाद्या मोठ्या भांड्यात सर्वप्रथम फोडणी आपल्याला पोह्यांमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि आपला चिवडा कुरकुरीत राहण्यासाठी थोडा थोडा चिवडा कढईमध्ये टाकून लो फ्लेमवर तो परतून घ्यायचा आहे. चिवडा पूर्णपणे गार झाला की एअरटाईट कंटेनरमध्ये आपण तो 1 ते 1.5 महिन्यांसाठी स्टोअर करून ठेवू शकतो. तुम्ही देखील या दिवाळीला एकदम मस्त खमंग असा हा पोह्यांचा चिवडा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, इतरांबरोबरही भरपूर शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.